नमस्कार। आज दिनांक 18/11/2022 वार शुक्रवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सर्वच भागात आवक ही मंदावलेली आहे। सर्वच मार्केटला आता महाराष्ट्रातल्या आणि त्या त्या ठिकाणचा व्यापारी हा गुजरात आणि राजस्थानकडे आता स्थलांतरित व्हायला लागलेला आहे। परंतु अजून गुजरात राजस्थान एक 8-15 दिवस अजून तिथेही आवक वाढत नसल्याकारणानं आपल्याला आपल्या मालाची किंमत ही आता वाढती पाहायला भेटते आहे। परंतु ती किती कशी ही पाहण्यासाठी आपण दररोजची आमची जी व्हिडिओ चेक करताय त्याच्यामधले रेट तपासणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज जे सन्मानित करणाऱ्या शेतकऱ्यांचा जो एक नंबरचा सत्कार करत असताना त्याला ॲव्हरेज काय पडलंय, डॅमेज असेल, खरडा असेल, टॉप क्वालिटीचा माल असेल, तर त्याच्यामध्ये जर आज पाहिलं तर 142 रुपये किलोचा ॲव्हरेज हा डॅमेज, खरडा आणि चांगल्या मालाचा बसत असताना आज आपल्याला पाहायला मिळेल। कालही 146 रुपये ॲव्हरेज त्याच शेतकऱ्याचं पडलं। परंतु आज पाहिलं तर बरेचसे ॲव्हरेज हे 100 रुपयाच्या वरतीच डॅमेज, खरडा आणि चांगल्या मालाची जाताना पाहायला भेटते। परंतु त्याच्यामध्ये आपण जागेवर देत असताना 120-130 रुपयापर्यंतही आपल्याला मागणी होत असेल, काही जणांना 150 रुपये किलोपर्यंतही मागणी होत असेल। काल मी पाहिलं की एक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की 150 रुपये ॲव्हरेज हा 150 रुपयाचा रेट मागितला जातोय। परंतु मी नक्कीच सांगेल की ज्यावेळेस आपण निवडून रिजेक्शन करून त्यांना द्याल त्यावेळेस ते 25-25, 30-30 रुपये किलोने ॲव्हरेज हे खाली येताना मला शेतकऱ्यांच्या तोंडून हे अनुभव पाहायला भेटलेले आहेत। आणि म्हणून मग आपण फसणार आहात का? जर आपल्याला फसायचं नसेल तर एकदा आपण मोकळं मार्केटला आलं पाहिजे, इथले रेट तपासले पाहिजे, हेही मी नक्कीच आवर्जून सांगतो। आणि पुण्यातच का रेट जास्त जातात, जास्त ॲव्हरेज का बसतंय, तर पुण्यामध्ये लोकलचाही ग्राहक आहे, मॉलचाही ग्राहक आहे आणि बऱ्यापैकी लक्झरी रेल्वेच्या सुविधा ह्या पुण्यातून होत असल्याकारणानं आपल्याला जागेवरपेक्षा इतर मार्केटपेक्षा हे पुणे मार्केट नक्कीच पुढे जाते, हे मी नक्कीच नेहमीच सांगतो। आणि म्हणून आपण जागेवर देत असताना 10 वेळा विचार करा आणि देत असताना 0 कटिंग द्या। कारण आम्ही जे ॲव्हरेज आपणापर्यंत जे पोहोचवतोय हे डॅमेज, खरडा आणि चांगल्या मालासहित ॲव्हरेज पोहोचवतोय। त्यामुळे जर तेच ॲव्हरेज आज 128 रुपयापासून, मला वाटतं एक नंबर 128चा जो गट आहे आमचा 10 कॅरेट ते 50 कॅरेटचा गट आणि दुसरा 50 कॅरेट ते 100 कॅरेटचा जो गट आम्ही ठेवलेला आहे, मग 100 असेल, 150 कॅरेट असेल, किती असेल, तर त्याच्यामध्ये जर आज एवढं ॲव्हरेज पडत असेल तर मला सांगावं असं वाटतं की रुपया 8 आणि 2 रुपयाच्या खाली बरेचसे शेतकरी आहेत। म्हणजे टॉप मालाची जर संख्या पाहिली तर पुण्यामध्ये 80% हे टॉप माल आपल्याला पाहायला भेटतील आणि 20% माल मेडियम हे पाहायला भेटतील। कारण यावर्षी ज्यांनी ज्यांनी चांगल्या मालासाठी मेहनती घेतल्या आणि ह्या सीझनमध्ये तर नक्कीच मी सांगेल की अगदी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने शेती करणाराच शेतकरी ह्या पिरियडमध्ये माल आणू शकतो। कारण हवामान एवढं खराब असताना सुद्धा माल चांगला येणं ही सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की आपण जर आणायसाठी एवढी तपश्चर्या करत असाल तर आपण मार्केटिंगसाठी थोडासा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे। आणि त्यामुळे 0 कटिंग ही संकल्पना आपण इथून पुढल्या काळात राबवली पाहिजे। कारण 20% माल आहे, तुम्हाला कितीही व्यापाऱ्यांनी आतमध्ये सांगितलं की पुढे मंदी होणार आहे, मी तुम्हाला ठामपणे सांगतो अजून 10-15 दिवस हे सगळीकडे माल शॉर्टेजच असतील, माल वाढतील, कदाचित त्यावेळेस थंडी वाढेल, थोडेसे रेट कमी होतील, परंतु महाराष्ट्रात तर माल वाढणार नाही आणि महाराष्ट्रातल्या मालाला नक्कीच बाजारपेठा एक वेगळ्या पद्धतीनं त्याचं मार्केटिंग हे करताना आपल्याला पाहायला भेटतं। कारण महाराष्ट्रातल्या मालाची टेस्ट ही खूप वेगळी आहे आणि म्हणून आपण घाबरून जाऊ नका। मार्केटिंगमध्ये आपलं जर नुकसान होत असेल तर आपण मोकळे या, हेही मी नक्कीच शेतकऱ्यांना सांगेल। कारण वरच्या मालाचा रेट आपल्याला कमी दिसला म्हणून आपल्याला रेट ढासळला का तर अजिबात नाही। कारण प्रत्येक माल आज जर पाहिलं तर मी 100 रुपयाच्या पुढे स्टार्ट होतोय, चांगल्या क्वालिटीचा 100, 105, 110 बऱ्यापैकी 80 पुढे आपल्याला माल गोटीचे हे पाहायला भेटतील। डॅमेज 30-40-50-60 रुपयांनी विकला जातोय की जो आपण जागेवरती तो रिजेक्शन करून 50-100-200 रुपयाला कॅरेट घेणारा जर आज 1000-1200 रुपयाला डॅमेज जातोय तर याचाच अर्थ की मालांचा डिमांड हा खूप आहे
आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपला तयार असणारा माल विरळता ठेवा, काढता ठेवा आणि इथं आल्याच्या नंतर आपली हायाशीच कॅरेट आपण पहिल्यांदा निवडायच्या पूर्वी ठेवा, त्यातूनच आपण निवड चालू केली. कारण आता थंडीचे दिवस आहे, माल डॅमेज ज्यादा प्रमाणात टचिंग लगेच होते किंवा आदळ आपट होऊ नये यासाठी आम्ही काळजी करतोय. आणि गाडी लवकर येऊ द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अजून 8-10 दिवस 15 दिवस हे रेट बऱ्यापैकी चांगले राहतील हा माझा प्राथमिक अंदाज आहे. पण शेवट नैसर्गिक क्रिया आहे, थंडी वाढेल, कुठं अचानक क्लायमेटमध्ये बदल झाला, पाऊस पडेल, पण असणारा तयार माल हा आपण काढता ठेवला पाहिजे. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.